उडवचिन काळीला तुडवचिन र काळीला बस खाली बस खाली तर बस खाली बस तुला एक गोष्ट विचारते मी तू मोठा होणार आहे का नाही भाकरी खाऊन होणार हाय का शाळा शिकून होणार ते सांग शाळा शिकून मोठं व्हायचं असतं साहेब व्हायचं असतं साहेब त्याला म्हणतात मोठं झालं नुसतं भाकरी खायच्या त्याला मोठं होणं म्हणत नाहीत मग ना समकी सांग तिक बस खाली जरा मामाकडे शाळा शिकतो का बोर्डिंगला शाळा शिकत बोलते मामाकडे जात बोर्डिंगला राहचे का पण रातला झोपायला मी नाही बर का तिथं मग राज्याला संडासला हे लागल्यावर काय करणार काय नाही उठणार जाणार एकटाच राहणार का मग शाळेत हॉस्टेलला बघा मी तुला हॉस्टेल टाकणार आहे बसना तुला बोलायचं बाब्या बस खाली तुला आहे का आपल्या नाण्या किती हुशार हाय का नाही सुनमाव कामाला जाते नाण्या घरीच असतो एकटाच इकडे बघ माझ्याकडे बघून बोल नाण्या एकटाच असतो बुंगी एकटीच असते नाण्या तुझ्या एवढाच आहे का नाही त्याला सगळी गणित येतात सोडवायला मग ना तुझी तर हितच आहे जवळच्या जवळ तुला जाऊ वाटत नाही लांबच्या शाळेत जाणार तू नाण्याला सगळं येतंय एक दोन गणित स्वतःच नाव काढायला आहे ते तू सांग तू मोठा नाही झाला मी आता एवढे लोक मला चांगलं चांगलं म्हणतात मग मी एवढे सगळेजण चांगलं म्हणतात आणि तू जर शाळा नाही शिकला तर लोक मला मग मी एवढं चांगलं राहून काय फायदा आहे माझ्यासाठी बरोबर आहे का ना लोक परत तुला वाटतं वा? का लोकांना मला नावं ठेवावा तुला वाटतं ना मला नाव ठेवा लोकांना ती जाऊ दे त्याचं जाऊ दे मी तुला काय विचारते तुला वाटतं का मला लोकांना नाव ठेवावा सण्याची मम्मी इडे हाय सण्याची मम्मीला अक्कल नाही असं लोक म्हणतात म्हणून तुला वाटतं का नाही आपल्या मम्मीला अजून चांगलं लोकांना चांगलं चांगलं बघावं आपल्याला पण मम्मी सारखं सगळ्यांना हे करावं मला शाळा शिकायला मला आईबाप नव्हते म्हणून मी शिकले ना शाळा पण तुम्हाला आहेत का नाही आईबाप आम्ही तुम्हाला तुला सांग का आम्हाला घालायला कपडे पण नव्हते पेन्सिल नव्हती पाटी नव्हती जेवढं सर्दील तेवढंच आम्हाला लोकांकून मागून पेन्सिल पेन घ्यायला लागायचं वह्या तर कधी नसायच्याच बघायला सुद्धा पाठीवरच अभ्यास करायचा आणि कौचित आम्हाला शाळेमध्ये कुणीतरी वाटल्या ना तरच आम्हाला वह्या भेटायच्या मग तेव्हा आम्ही वहीवर अभ्यास करायचो पण तुम्हाला आम्ही मागल ते देतो का नाही खायला म्हणलं तर खायला खेळायला म्हणलं तर खेळायला कपडे म्हणलं तर कपडे सगळं देतो का नाही मग तू फक्त बालवाडीत जात नाही घेतलं मग किती वाईट वाटत असं मला सांग बरं म्हणून मला तुझी माया येत नाही झालं का अजून तुझं तिथंच आलं का रिमोट कंट्रोलचे आरुष आरुषला बघितलं का नाही आरुषची मम्मी आहे का आरुष पैसे नाही का नाही तर आरुष बघ किती हुशार आहे तुला बोलायचं का अरुषसंघ काय गोष्ट झाली गोष्ट बोलायचं अजून थोडं मला अजून चांगलं ऐकू वाटत ना हे ना, का नाही ना ऐकू वाटत हे तुला इकडनं जाऊन देणार नाही मी बघा हे आमची लेकरं असे आहेत कसं मारलं तर काय म्हणजे मारायला मारते बी मी त्याला पण नाही ऐकतच नाही काय करावं ये की पिला इकडं ये तुला एक दोन शिकवते ये अजून मी शिकवते बेच पाड शिकवते ये ये शिकवते ये बी सीडी म्हणून दाखव

आता आता म्हणा मम्मीनं मला म्हणून दाखवलं उद्याच्या बी सीडी माझ्या मनानं म्हणून दाखवणार असं म्हण बरं तू माझं ऐकलं की मग मला तुझी माया येणार मग तू माया आली मग तुला रिमोट कंट्रोल आता पाटी कुठे आहे तुझी पार्टी दफ्तर माहिती आहे का तुला कोणी ठेवलं खळत काय माहित वाटते का आता मन की उद्याच्याला सगळं मी पाठ करूनच तुला म्हणून दाखवणार आता पासून टीव्ही मोबाईल अजिबात नाही ती जाऊ दे तिज सोड तिज सोड जाऊ दे फक्त असं म्हण की आतापासून मी टीव्ही मोबाईल अजिबात बघणार नाही मी फक्त अभ्यास करणार आपेक्षापेक्षा आरुषपेक्षा नन हुशार होणार नाही अपेक्षा ना उशिया आरुषपेक्षा पण आता बघा तू मला म्हटलाय ही व्हिडिओ तसाच तसाच ना तुला पेक्षा हुशार 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 हुशा। आता तुला आरुषपेक्षा हुशार হইতে काय चल हां आता मी जातो समज